माझी मुंबई स्वच्छ करण्यास मदत करेन, माझा कचरा माझी जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडेन। इतरत्र कोठेही कचरा टाकणार नाही, कचरा टाकण्यासाठी कचरापेटीचा वापर करण्यास प्रबोधन करेन। तिचा वापर न करण्यास प्रोत्साहन करीन। स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई, जय हिंद। आज स्वच्छता मोहीम केली त्याबद्दल खरोखर सर्वांचे व्यापारी संघटनेचे धन्यवाद। आणि जसं स्वच्छता मोहीम आपला विभाग आपल्याला स्वच्छ ठेवायचा, तसंच आपल्याला सुप्रीम कोर्टचे आदेश आहे जे मराठी पाटील करायचे, त्याचंही आपल्याला आवाहन करतो की महाराष्ट्र निर्माण समितीच्या वतीने तुम्ही जिथेही तुमच्या जेवढ्याही सदस्य आहेत त्यांना विनंती करा की मराठी पाटील काल महात्मा गांधींजींची जयंती झाली। कालसुद्धा गावदेवी व्यापाऱ्यांनी स्वच्छता मोहिमांचा राबवलेला कार्यक्रम आजसुद्धा राबवला। आज यांना आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने जसं स्वच्छता मोहीम करतायत तसंच मराठी पाट्याही तुम्ही बदला ही विनंती करण्यासाठी व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना, सरचिटणीस, सर्व कार्यकर्त्यांना त्यांना भेट दिली आणि त्यांना गुलाबाचं फूल देऊन विनंती केली की आदेश तर आलेत कोर्टाचे, पण महाराष्ट्र निर्माण सेनेचे आदरणीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रासाठी पक्ष स्थापनेपासून, पक्षाच्या अगोदरपासून साहेब मराठी पाट्या महाराष्ट्रात झाल्या पाहिजे ह्यासाठी लढत होते आणि साहेबांचा मराठी पाट्या व्हाव्या ह्या सर्व भांडूपच्या व्यापारी संघटनेने अभिनंदन केलं आहे। आणि त्यावेळी जसा आदेश आला तसंच साहेबांचे बोटही फलक लागले। आणि मी व्यापाऱ्यांना विनंती करतो की जसं 2 महिन्यात तुम्ही बदला तर 2 महिन्याची वाट बघू नका, लवकरात लवकर जे काही इंग्लिशमध्ये थोडेबहुत राहिल्यात पाट्या त्या तुम्ही लवकरात लवकर बदला ही विनंती करतो। आणि पुऱ्या भांडूपच्या व्यापाऱ्यांनी आदरणीय राजसाहेबांचा अभिनंदन तेव्हाही केलं आणि आताही करतात। माझे कार्यकर्ता आहे आणि काम करत असताना समाजासाठी जे सहकार्य लागेल ते करत असतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं आणि गांधीजींनी जो आपल्याला आदेश दिलेला आहे तो आदेशाचं नक्कीच आमच्या गावदेव रोडला सर्व व्यापाऱ्यांना, सर्व रहिवाशांना आम्ही तसा संदेश पाठवतो। आणि आम्ही स्वतः व्यापारी आम्ही सर्वांना तसा संदेश पाठवू की आपला एरिया आपल्या दुकानाच्या समोरील जागा सर्व स्वच्छ ठेवा आणि आपला एरिया गावदेव रोड हा स्वच्छ राहायला पाहिजे। आणि प्रत्येकाने हे जर आपलं समजून घेतलं पाहिजे की आपला स्वच्छ एरिया राहायला पाहिजे म्हणजे आपल्या नक्कीच आपला भारत देश स्वच्छ राहणार आहे। आणि यांचं पालन गांधीजींचं तत्त्व दिलेलं ते आपण पालन करू। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं जे आम्हाला मराठी पाट्या दिलेलं आहे ते पाठीमागे 2 वेळा साहेब आम्ही मीटिंगमध्ये घेतलेलं आहे विषय। आणि पाट्या लावायचा सुद्धा आम्ही स्वतः करू, नाही तर म्हणजे आम्ही स्वतः करू म्हणून ते राहिलेले। आत्ता आम्ही त्यांनी नाही केलं तर आम्ही व्यापारी मंडळ स्वतः त्यांच्या पाट्या आम्ही बदल करू आणि 2 महिन्याच्या आत तुम्हाला त्या मराठी पाट्या तुम्हाला देऊ। आणि स्वच्छ मोहीम शेवटपर्यंत वर्षाचे 360 दिवस ह्या गावदेव रोडला तुमच्या स्वच्छता दिसेल असं मी तुम्हाला आश्वासन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे बघा, आमच्या इथे आज आम्ही, माझं नाव आहे घिसूलाल प्रेमचंद सोळंकी, मी गावदेव रोड सर्व व्यापारी मंडळाचा अध्यक्ष आहे आणि आमचे सर्व सहपाठी आहे। आम्ही ह्या ठिकाणी महानगरपालिकेने जे आपल्याला हे केलेलं आहे आव्हान की स्वच्छता राबायची, त्यासाठी आम्ही सर्व व्यापाऱ्यांना आम्ही कॉल केला होता आणि सर्वांनी व्यापाऱ्यांनी ह्याच्या इथे रहिवाशांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला, सहभाग घेतला आणि आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवा। फक्त एक दिवशी ही मोहीम नाही आहे, हे प्रत्येक दिवशी आपली मोहीम केली पाहिजे आणि प्रत्येकाने आपलं घर, आपलं नगर, आपली गली, आपलं घर हे स्वच्छ केलं पाहिजे, तर हा भारत स्वच्छ राहील। दुसरी गोष्ट, आमच्या जेव्हा मनसेतर्फे आमच्या संदीप जळगाव साहेबांनी जे आम्हाला आवाहन केलं आहे की सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे की 2 महिन्याच्या आतमध्ये सर्व मराठी पाट्या आली पाहिजे, तर आमचे गावदेव व्यापारी मंडळतर्फे मी तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही ह्या 2 महिन्याच्या आतमध्ये सर्व जेवढे आमचे गावदेवचे मंडळचे सदस्य आहेत त्यांची आम्ही पाट्या मराठीमध्ये करून घेऊ हे तुम्हाला आम्ही वचन देतो। आणि हे जे आहे आम्ही गावदेव व्यापारी मंडळतर्फे ही मोहीम करणार आहे आणि आमच्यातर्फे ही मोहीम करून सर्वांचे पाट्या आम्ही लावणार आहोत हे आम्हाला तुम्हाला आश्वासन आम्ही गावदेव मंडळच्या वतीने देतो आहे तुम्हाला। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।